जरांगे पाटील आजपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्याआधी ते मराठा समाजाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठ्यांसह मराठवाड्यातील मराठा समाज सुद्धा अंतर्वालीत दाखल होणार आहे. प्रमाणपत्र मिळेपर्यंत माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा जरांगेंनी घेतलाय. माझी ना ही पार्टी ना ती पार्टी, तुम्ही जनता हीच माझी पार्टी असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं. जेव्हा काहीच नव्हतो तेव्हा या गावानंच मला साथ दिली, मला मोठं केलं असं म्हणत गुलाबराव पाटलांनी धरण गावातील ग्रामस्थांसमोर त्यांचं मन मोकळं केलं. मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगेंना शासनानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी तुळजापूरच्या पांगरवाडीतील ग्रामस्थांनी केली. गावकऱ्यांनी या संदर्भातला ठराव बहुमतानं मंजूर केला असून त्याची प्रत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. जरांगेंना महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी करणारी राज्यातली ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीनं पत्राच्या माध्यमातून ही धमकी दिली आहे. भुजबळांना मारण्याची सुपारी घेतल्याची माहिती तसंच पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीनं दिली आहे. धमकीच्या पत्रानंतर भुजबळांच्या घराबाहेरच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. वंचितकडून महाविकास आघाडीला 39 मुद्द्यांचा समावेश असलेला जाहीरनाम्याचा मसुदा सादर करण्यात आला आणि या मुद्द्यामध्ये राज्यातील संवेदनशील मराठा आरक्षणासह 39 मुद्द्यांचा समावेश आहे. किमान समान कार्यक्रमासाठी काही मुद्दे वंचितकडून महाविकास आघाडीकडे सादर करण्यात आलेत. जळगावातील धरणगावात मंत्री गुलाबराव पाटलांचं आगमन होताच त्यांचं फटाके फोडून स्वागत करण्यात आलं. शहरातील विविध विकास कामांसह जुरखेडा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचं गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. रश्मी शुक्ला यांनी साईंच्या चरणी लीन होत प्रार्थना केली. शुक्लांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तुळजापुरात वाढत्या गर्दीमुळे शहरातील स्थानिकांना देवीचं दर्शन मिळत नव्हतं, यावरून अनेक वेळा वाद झालेत आणि आता यावरती पर्याय कळत तुळजा भवानी मंदिर संस्थाननं स्थानिक नागरिकांसाठी सोमवार बुधवार आणि गुरुवारी पहाटे 4:30 ते 5:30 या कालावधीत आधार कार्ड दाखवून मंदिरातील शटर गेट मार्गे गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्रीदेवी केळबाईवाडीतील मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्रीदेवी केळबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या आणि यावेळी भजन कीर्तनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली. आठवड्याभरातच हरभऱ्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 5,700 रुपयांवरती असलेला हरभऱ्याचा दर 6,100 पुढे गेलाय, त्यामुळे शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालाय. जळगावात भाजपकडून राहुल गांधींविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. यावेळी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध भाजपकडून करण्यात आला. राहुल गांधी यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर खेडमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेत संवेदनशील भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. सावंतवाडी जिमखाना मैदानावरती पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात सावंतवाडीकरांची चांगलीच त्यांना पर्वणी मिळाली आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. आता शहरापासून विमानतळापर्यंतचा प्रवास आरामदायी होणार आहे. बेस्टच्या चलो ऍपतर्फे एअरपोर्ट एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आली, त्यामुळे दर अर्ध्या तासानं आता बस धावणार आहे. सीईटीच्या परीक्षा शुल्कामध्ये 200 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर विरोधकांकडून या निर्णयावरती टीका करण्यात येते. या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आणि त्यानुसार आता 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुंबई पालिका शाळांमध्ये आता शिक्षकांची महाभरती होणार आहे. 4 माध्यमांसाठी 1,342 शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होईल. मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी गेल्या काही वर्षात शिक्षकांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त झाली होती. वाघूर धरणाला गळती लागली आणि लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्यानं पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती, मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थेच असल्यानं नागरिकांवरती पाणी टंचाईचं संकट येऊ शकतं, त्यामुळे लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. अकोलजमध्ये लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. राज्यातील 25 लोककला पथकांनी या महोत्सवात सहभाग घेतलाय. हा लावणी महोत्सव पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली.
महोदय पर्वणी निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरती गर्दी पाहायला मिळाली. 6 वर्षांनी असा योग आल्यानं हजारो भाविकांनी तीर्थस्नानाचा लाभ घेतला. उपवडे येथील देव तब्बल 50 वर्षांनी तर पुळास आणि माणकुली येथील देव तब्बल 35 वर्षांनी महोदय पर्वणीत सामील झाले. मागण्यांच्या निवेदनाची प्रशासनानं दखल न घेतल्यानं गोंदियामध्ये जिल्हा परिषदेसमोरच शेतकऱ्यानं झाडाला गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत या शेतकऱ्याचा जीव वाचवला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरामध्ये मुख्य बाजारपेठेत मुळशी पॅटर्ननं एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी तलवार आणि लोखंडी रॉडच्या सहाय्यानं तरुणाला बेदम मारहाण केली. या दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा हातावरती गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं. विरारच्या न्यू विवा कॉलेजमध्ये 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं 7व्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्रॅक्टिकल पूर्ण न केल्याच्या दबावात येऊन या विद्यार्थ्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. पुणे ट्रॅफिक पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली. दुचाकीचे सायलेन्सर काढून दुचाकी फिरवणाऱ्या तरुणांवरती दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी 50 लाख रुपयांचा दंड वसूल केला. अमरावती जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यावर्षी जिल्ह्यातील तुरीच्या उत्पादनात 40 ते 50% घट झाली आहे. तरी देखील अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली असून तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव मिळतोय. येवला तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला आणि कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. छावा क्रांतीवीर सेनेच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. गोंदिया जिल्हा परिषदेच्या आवारात झाडावरती चढून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीचे पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि जोपर्यंत रोजगार हमी योजनेचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अकोल्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मोर्णा नदीच्या खोलीकरणाची मागणी करत सिंचन विभागातील मुख्य अभियंत्यांच्या कक्षात हे आंदोलन करण्यात आलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यामध्ये आशा स्वयंसेविकांनी आंदोलन केलं आणि आशा सेविकांना प्रतिमहिना 7,000 तर गटप्रवर्तकांना प्रतिमहिना 10,000 रुपये मानधन द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. नांदेडच्या वजीराबाद चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं झाली. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा निषेध करण्यात आला. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. वर्ध्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवरती परिणाम होत आहे. काही ठिकाणी आरोग्य केंद्र बंद पडल्याचं दिसतंय. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवा कोलमडली आहे. रिक्त पदं भरण्याची मागणी जोर धरू लागली आहे. समुद्रातील वादळ सदृश परिस्थिती आणि दक्षिणेकडील वाऱ्यामुळे कोळी बांधव पुन्हा अडचणीत सापडलेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे बंदरातील मासेमारी करणाऱ्या बोटी पुन्हा समुद्र किनाऱ्यावरती आल्यात आणि बोटी बंदरावरतीच असल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. हिंगोलीत एका महिलेच्या पोटातून तब्बल 7 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर सुद्धा चक्रावले. गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडली. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि मिरज शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील जवळपास 84 रुग्णालयात 32% कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदं रिक्त असल्यानं याचा रुग्णसेवेवरती परिणाम होतोय. शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय. रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील लाईट गेल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. रात्रीच्या अंधारात रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना कसरत करावी लागते. अंधारात पाय घसरून पडण्याची देखील भीती आहे. मेंटेनन्सच्या नावानं महिन्याला 1,000 रुपये खर्च केला जातो मात्र तरी सुद्धा रुग्णालयात अंधार असल्यामुळे संताप व्यक्त होतोय. पंतप्रधानांसंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात येत आहेत. हिंगोलीमध्ये भाजप युवा मोर्चाकडून राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी करण्यात आली.